कोरची येथे दिनांक 17 जानेवारी पासून युवक काँग्रेसतर्फे चलो पंचायत अभियानाचा शुभारंभ जिल्हा काँग्रेसचे महासचिव तथा नगरसेवक मनोज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विदर्भ युवक काँग्रेसचे निरीक्षक केतन रेवतकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाळे, युवक काँग्रेसचे नेते विश्वजित कोवासे, पंचायत समिती सभापती कचरी काटेंगे, उपसभापती मनोज दुनेवार उपस्थित होते. भाजपाने 2014 निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा डोंगर बघता अजूनही एकही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही, त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे चलो पंचायत अभियान अंतर्गत रियालिटी चेक हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जनतेशी थेट चर्चा केली असता भाजप सरकारने दिलेले सर्व आश्वासन खोटे असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे. जशा भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल व्यवस्थाने 2 कोटी युवकांना दरवर्षी रोजगार देणे, देशात 100 स्मार्ट सिटी तयार करणे, शेतकरी आत्महत्या होऊ न देणे, काळा पैसा भारतात आणून प्रत्येक जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणे असे खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भांडाफोड करावा असे आवाहन विदर्भ युवक काँग्रेस निरीक्षक केतन रेवतकर यांनी केले आहे. यावेळी आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे धनराज मडावी, कोरची तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष राहुल अंबादे, कोरची शहर समन्वयक वसीम शेख, रुक्मन घाट घुमर, कोरची युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वासू देवांगन, सुनील मडावी, वीरेंद्र जमकातन, आमिर शेख, मंजुराम बागडेरिया, ओमकार सुवा, अविनाश कुमरे उपस्थित होते. भूमेश्वर शेंडे, जय विदर्भ न्यूज, कोरची.